तर बघा काय बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. यामध्ये माहे जानेवारी व जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकनुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात येतो. जानेवारी ते जून महिन्याच्या निर्देशांकाच्या आधारे जुलै महिन्यातील डीए वाढ निश्चित केली जाते. तर जुलै ते डिसेंबर या महिन्याच्या निर्देशांकानुसार जानेवारीमधील वार्षिक डीए निश्चित केली जाते. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 50% दराने महागाई भत्ता दिला जातो. यामध्ये आणखीन 3% वाढ निश्चित करण्यात आलेली आहे. सदर महागाई भत्ता वाढ संदर्भात वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव कॅबिनेट मंजुरीकरता पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्राकडून समजली आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होईल. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारी कर्मचारी डीए वाढबाबत तात्काळ निर्णय घेतला जाईल. कारण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता केव्हा लागू शकते. केंद्र सरकारने डीए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेतला तर राज्य सरकारकडून देखील तात्काळ डीए वाढीचा निर्णय घेतला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणं अपेक्षित आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. याबाबत अधिकृत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.